नमस्कार, मी अमृता डावरे तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे लोण्या कट्ट्यामध्ये। आज आपण लोण्यामध्ये एक फेमस जिम बघणार आहोत, ओ फिटनेस क्लब। सो जिम जॉईन करताना लोकांच्या मनात खूप सारे विचार येतात, खूप सारे क्वेश्चन्स येतात की मी जिम जॉईन करू का, मी जिम सोडल्याच्यानंतर मी पहिल्यासारखा होईल, हे सगळे क्वेश्चन्स येतात। तर सगळे क्वेश्चन्सला आज आन्सर देणार आहेत आपल्यासोबत आज दीपक सर आहे आणि ओमकार सर आहे। नमस्कार सर, दीपक सर होम फिटनेस चे ट्रेनर आहेत, तर त्यांना काही क्वेश्चन्स विचारू। सर, जिम चे बेनिफिट्स काय असतात? जिम चे बेनिफिट्स बेसिकली कसं असतं, स्टार्टअप असतं एक जिमचं। जसं आपण एक बॉडी टाईप्स मध्ये थ्री बॉडी टाईप्स असतात, लाईक मेसोमॉर्फ, एंडोमॉर्फ आणि एक्टोमॉर्फ। एक्टोमॉर्फ हा व्यक्ती एकदम स्लिम असतो, त्याचा जो BMR असतो तो एकदम हाय लेवलला असतो। तर तो मेंटेन करण्यासाठी आपल्याला जो बेनिफिट्स भेटतो, लाईक वेट, आता तुम्ही जर का लुकडा एक मुलगा असतो, स्किनी मुलगा असतो, त्याला जर ॲक्टिव्हिटी डेली लिव्हिंगमध्ये त्याला वजन उचलणे, वजन ढकलणे ह्याच्यामध्ये त्रास होतो, तर त्याच्यामध्ये त्याला डेव्हलपमेंट भेटते आणि त्याची स्ट्रेंथ लेवल वाढली जाते, ऑक्सिजन लेवल वाढली जाते, मसल डेव्हलप होतात हळूहळू। कुणाकुणाचे मग गोल्स असतात लाईक बॉडी बिल्डिंग, ॲस्थेटिक, फिटनेससाठी, किंवा मग एक स्पोर्ट्स पर्सन असतो, त्याचे वेगवेगळे बेनिफिट्स आणि वर्कआउट्स पण आहेत। भरपूर तुमचा स्किन टोन चांगली होती, परत मसल टोन होतो तुमचा आणि ॲक्टिव्हिटी डेली लिव्हिंगला एनर्जी लेवल तुमचं एकदम मेंटेन होऊन जातं, म्हणजे तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये थकवा हा जाणवत नाही। सो जिममध्ये सर इतके क्लाइंट्स येतात आणि तुम्ही एकटे कसे हँडल करता? बेसिकली सर्व जिममध्ये कसं असतं की एक पर्टिक्युलर डेला एक पर्टिक्युलर सेट यूज करतात, लाईक मंडेला चेस्ट करतात, ट्यूजला ट्रायसेप्स मारतात, पण आपल्या जिममध्ये तसं नाही आहे। आपण प्रत्येक क्लायंटला, प्रत्येक वेगळ्या क्लायंटला एक एक वेगळं सेपरेट आपण हे दिलेलं आहे, वर्कआउट प्लॅन दिलेला आहे, लिहो स्वतः डिझाईन करतो आणि स्वतःच वेगळं, म्हणजे प्रत्येक क्लायंटला आपण वेगवेगळ्या डाएट हे देतो, वर्कआउट प्लॅन देतो। त्यामुळे काय होतं, क्राऊडच्या टायमिंगला क्लायंटचं गडबड नाही होत की कुणाला काय करायचं कुणाला काय, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असल्यामुळे त्याला क्राऊड व्यवस्थित फ्लो होऊन जातो। अच्छा सर, तुम्ही डाएट बद्दल मला मगाशी सांगत होता की तुम्ही फ्री डाएट वगैरे देता, तर त्याबद्दल थोडं सांगा, कारण की मोस्टली आपल्याला फ्री डाएट कुणाला मिळत नाही, म्हणजे मी ऐकून आहे। मुंबई पुण्यामध्ये आणि सहसा बेसिकली दुसऱ्या जिममध्ये पण तुम्ही डाएट जर का विचारलं ट्रेनरला, तर तुम्हाला चार्जेस करणार, येस 800 टू त्याच्या पुढे असतात, 800 हा बेसिकली चार्जेस, त्याच्यापुढे मग वेगवेगळे असतात लेवलनुसार चार्जेस असतात। तर मग आम्ही काय केलेलं आहे, एक मॉडरेट डाएट सेट केलेलं आहे, तो आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो आमच्या क्लायंट्सला, म्हणजे जोपर्यंत तो जिममध्ये आहे तर तोपर्यंत आम्ही त्याला डाएट प्रोव्हाइड करत असतो। लाईक 8 वीक्स मी त्याचा डाएट चेंज करत राहतो, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये पण ग्रोथ दिसते आपल्याला। सर, आपण प्रोटीन पावडर खूप जिम लवर्स इनटेक करतात आणि ती बॉडीसाठी चांगली आहे की वाईट आहे त्याबद्दल थोडं सांगा। सर्वप्रथम प्रोटीनबद्दल भरपूर सारे मिथ्स आहेत, लाईक प्रोटीन चांगलं आहे की नाही शरीरासाठी। डॉक्टर्स लोकांना आपण जर का विचारलं तर डॉक्टर्स लोक म्हणतात की ते नाही घेतलं, त्यांचं सायन्स वेगळं आहे, आमचं सायन्स वेगळं आहे। बेसिकली बॉडी टाईप एकच असतो, माणसाला प्रोटीनची शरीराला गरज असते। डॉक्टर्स लोक सांगतात की आपल्या जेवणामधून तुम्ही प्रोटीनची पूर्णता करा, पण आमचं म्हणणं कसं आहे की आता तुम्ही जर का जिम करताय, जिम जेव्हा करतो आपण तेव्हा हाडांची झीज होते, मसल्स ब्रेकडाऊन होतात, तेव्हा शरीराला आपला एक आपण हे घ्यायचं, एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एक प्रेग्नेंट स्त्री असते तर तिला डबल खावं लागतं, तसंच आपलं जिम बंद पण आहे। एकदा आपण वर्कआउट केल्याच्यानंतर बोन डेन्सिटी
ते कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बाहेरून प्रोटीन घेतो. आणि बाहेरून प्रोटीन कसं घेतलं जातं, लाईक आता एक स्कूपमध्ये जर का आपण प्रोटीन काउंट केलं तर 20 ग्राम्स प्रोटीन असतं. ते जर का आपण तुम्ही जर का तुम्ही जेवणामधून घेण्याचा प्रयत्न केला केला तर तुम्हाला एक मील तो 250 ते 300 ग्रामचा मील जातो. ते 250 ते 300 ग्राम मील खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मील जात नाही, ते तुमचं जेवणच जाणार आहे. त्यासाठी आम्ही प्रोटीन पावडर रिक्वायर करतो. आणि प्रोटीन पावडरने काही धोका नाही आहे असा तो मिथ्स आहे. तुझा प्रश्न पण बरोबर आहे की प्रोटीन पावडर आणि असं ते फेक झालेले म्हणजे पूर्ण सगळ्यांनाच असं वाटतं की प्रोटीन पावडर ते कशामुळे झालेले प्रॉपर नाही. आता आम्ही जिम चालवतो, आम्ही स्वतः सर्टिफाईड आहे, आम्हाला त्यातलं नॉलेज आहे तर आम्हाला कोणतं प्रोटीन कोणत्या क्लाइंटला द्यायचं, कोणतं प्रोटीन कोणाला द्यायचं, लेवल प्रोटीन मध्ये पण लेवल आहे त्यानुसार प्रोटीन निघलं. हे सोपं नाही आहे, दोन्ही कम्पॅरिझन करू नये. आज स्वतः तुला काही त्यातली आयडिया नाही आहे, काही नाही, तू डायरेक्ट प्रोटीन निघतो. तसं नाही, आम्ही जे प्रोटीन विकतो त्याच्यात GST जी पासून ते पूर्ण लॅब सर्टिफिकेट असतं तेव्हा आम्ही प्रोटीन विकतो. आणि आम्ही चॅलेंज करून देतो की तुम्हाला प्रोटीन घेताना तुम्ही तुमच्या स्वतःचं टेस्टिंग करा, किडनी टेस्ट करा, नंतर काही चेक करा. ते आमचं प्रोटीन घेताना 15 दिवसांनी परत टेस्ट करा तर किडनी जी खाईल ती तसंच असतं. ते आम्ही पूर्ण काळजी घेऊन कस्टमरपर्यंत असतो. एक दशकोष्ट शरीर आणि एक कमजोर शरीर. आता तुम्ही जे म्हणता इंजुरी होते किंवा जर तुम्हाला लास्ट टाईम तरी जिम करतो, ओके, त्याचं कसं असतं तर तुमचं जर का बॉडी शरीर जर का तुम्ही साथ नाही देत तरी पण तुम्ही तिला काम देताय तर ती तुम्हाला रिझल्ट उलटा देणार. त्यासाठी तुम्हाला डाएट प्रोव्हाइड केलं जातं. डाएट हा कशासाठी असतो, डाएट हा तुमचं न्यूट्रिशन प्रोटीन मेंटेन ठेवण्यासाठी असतो. बॉडी लेवल, एनर्जी लेवल, वॉटर लेवल हे सर्व त्याच्यामध्ये काउंट केलं जातं आणि म्हणून तुम्हाला डाएट प्रोव्हाइड. तुम्ही जोपर्यंत डाएट करणार नाही आणि मग तुम्ही म्हणणार की जिम करतो मला काहीच फायदा नाही होणार, मग काय होणारच नाही. तुम्ही जर का डाएट प्रॉपर केला 70% डाएटवरती डिपेंड आहे आणि 30% वर्कआउटवर. सो लक्षात ठेवा, डाएट पण इम्पॉर्टंट आहे आणि एक्सरसाइज पण इम्पॉर्टंट. कोर्सेस केले त्या म्हणजे तुम्ही ट्रेनिंग घेतली का कुठे, जस्ट फॉर यू नो लिटिल बिट अबाउट जिम तर तुम्ही करता असं नाही ना? तसं नाही आहे. ॲक्च्युली माझे कोर्सेस झाले बेसिकली सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर एक असतो तो एक केलेला, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कआउट शिकवला जातो तोही केलेला आणि त्याच्याबरोबर मी न्यूट्रिशनही केलं, ऑनलाईन क्लासेस ते केले. न्यूट्रिशन झालं, त्याच्यानंतर स्पेशल पॉप्युलेशन, स्पेशल पॉप्युलेशन लाईक इंजर्ड पीपल येतात, कोणाचं लीड नी डिसलोकेशन आहे, कोणाला बॅक पेन आहे, त्यांच्याबरोबर पण आम्ही डील करू शकतो. लाईक स्पेशल पॉप्युलेशन त्याला म्हणतो. आणि पर्सनल ट्रेनिंग जो एक कोर्स असतो तो एक केलेला आहे. त्याच्यामध्ये पर्सनल क्लाइंटचं कसं असतं, तुम्हाला एक टार्गेट असतो. आता तुम्ही माझ्याकडे आला, लाईक तुम्ही 3 आहात, तुम्हाला गोल आहे की मला मसलमध्ये गेम असतो, तर त्याच्यामध्ये ते टार्गेट्स आम्ही पूर्ण करतो. ते पर्सनल ट्रेनिंगचा एक कोर्स आहे. आणि एक बेसिकली CFT बरोबर, सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर बरोबर, एक लाईफ गार्डचा एक कोर्स असतो, एक टास्क असतो, तो टास्क ही कम्प्लीट केला. ओके, म्हणजे फुल सर्टिफाईड तुम्ही ट्रेनर आहात. मी म्हणजे मी आपल्या जिममध्ये सर्टिफाईड ट्रेनर आहे. पूर्ण लोकांमध्ये एकच असं की असं की आपली जिम सर्टिफाईड आहे आणि मी स्वतः ओनर पण सर्टिफाईड आहे. हो, म्हणजे दोघे सर्टिफाईड आहेत. सो आज आपल्यासोबत जिमचे ओनर पण आहेत, ओमकार फाटक आहे त्यांचं नाव. सर तुम्ही काय चॅलेंजेस फेस चॅलेंजेस म्हणजे आता कसं असतं बिझनेसमध्ये चॅलेंजेस असतातच की आज आपली जिम आहे, आज आपल्याला क्राऊड येतं त्याला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. आपलं एक जिमचं नाव आहे म्हणून फिटनेस तर हा एक ब्रँड झालेला आहे. मला वाटलं, माझ्या कधीच वाटलं नव्हतं की मी जिम टाकतो आणि एवढा ब्रँड होईल, कधीच वाटलं. पण ते का झाला ब्रँड की माझ्याकडे एक कस्टमर येतोय, तो माझा कस्टमर नाही, तो माझा एक काहीतरी आहे, होम फिटनेसचा काहीतरी, होम फिटनेसचा त्याचं काहीतरी नातं आहे, त्याला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला नाही. फीज भरतात, सगळे भरतात, फीज मला पण मिळते. पण आज त्याला जेवढं आपल्याकडे आपण तुला सुविधा देणार आहे ज्या अर्थाने जेवढी फीज भरतो त्या त्याला काहीच त्रास लागणार नाही. मी सरांना पण सांगितलं
आता आपल्याकडे कंप्लेंट म्हणजे ही प्रकार नाहीच पाहिजे. आणि दुसऱ्या जे मध्ये जो त्रास होतो वेटिंगला पोरं थांबतात, त्यांना काय मशीनरी भेटत नाही, बस साफसफाई, हे सगळं मला क्लीन पाहिजे. सिरियसली जिम खूपच क्लीन आहे, त्या दिवशी पण येऊन बघितलं तर सिरियसली जिम तुम्ही खूप क्लीन ठेवतो. माझ्या मते चॅलेंज म्हणजे हेच आहे की आज सगळ्यांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं पाहिजे. हो ते माझं तो हे असतं बोल बोल. सर तुमचे किती जिमचे ब्रांचेस आहेत? आत्ता माझे ह्या जिमचं आपलं 2 वर्ष कम्प्लीट झाले. आणि आता मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात खंडाळामध्ये जिम होतं, ओपन झालं. खंडाळ्यात पण जिम आहे, मी खंडाळ्यात राहते तर खंडाळ्यात तुमच्यासाठी पण जिमचं ऑपॉर्च्युनिटी सरांनी दिली आहे. ते का केलं म्हणजे तिथे एक पण जिम नव्हतं, गावातली जिम होती पण ते एवढं तिथं सुविधा नव्हत्या, काही नव्हतं. तर माझ्या डॉक्टर आले की ठीक आहे आपण बिझनेस करतोय पण तिथं तिकडच्या पोरांना पण वरती आहे, वेणी आहे, त्रास का, तर आपण पण तिकडे काहीतरी करू. तर त्यानुसार मी तिकडे सेकंड वर्ष ओपन केलं. सर तुम्ही फ्युचर गोल्स काय ठेवलेत? फ्युचर गोल्स आत्ता रिसेंटली आपल्याकडे डान्स क्लास, झुंबा क्लास, योगा, क्रिकेट हे क्लासेस आत्ता सध्या तरी आपले चालू आहेत. हो आता माझा फ्युचर गोल हा आहे की आपण स्विमिंग पूल ओपन करणार आहे, स्टीम बार, मसाज सेंटर आणि डायट कॅफे तर पूर्ण लोणार तर नाही, तळेगावपर्यंत नाही, तर ते डायट कॅफे मला ओपन करायचं. कारण की लोकांना घरी जाऊन डायट बनवून हे पॉसिबिलिटी नाही, तर त्यासाठी आपण इथं प्रोव्हाइड करणार. जर आपण डायट प्लॅन देतो तुम्हाला ही सुविधा पण पाहिजे घेऊन देत आहे, पण ते त्यांना जमलं नाही तर कसं काय डायट बनवलं. त्यासाठी मी स्वतः डायट कॅफे पण बनवलं आहे, स्विमिंग पूल पण आहे आपला, क्रिकेट आणि प्ले ग्राउंड लहान पोरासाठी प्ले ग्राउंड, परत चेस वगैरे हे सगळे गेम्स आपण चालू करणार. म्हणजे तुमचा सिरियसली तुमचे गोल्स खूप हाय आहेत आणि मला सिरियसली जाऊन भारी वाटलं की गोल्स आहेत. कारण की डायट कॅफे डायट फर्स्ट टाइम आपल्या लोणामध्ये तुम्ही ओपन करणार आहात, खूप मोठी गोष्ट आहे. बिंग ह्युमन ऐकलं होतं, बिंग स्ट्रॉंग काय? बिंग स्ट्रॉंग हे सलमान खानचं ब्रँड आहे. ओके, बिंग ह्युमन हा पण त्यांचा ब्रँड. बिंग ह्युमनच्या नावाने जिम पण बघतो. ओके, तर तिथे चेराई मेन हे आहे त्यांचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून सलमान खान, मग त्याचं जेराईचं बिंग स्ट्रॉंग त्यांनी नाव केलं. आणि जेराई म्हणजे आपल्या मेन म्हणजे हे आपल्या मुंबईमध्येच बनतात इक्विपमेंट्स, तर बाहेरून एक्सपोर्ट होत नाही. पण ते त्यांचं बनवण्याची जी टेक्निक आहे पूर्ण सायन्स आहे त्या गोष्टीमध्ये पूर्ण. आणि सगळ्या गोष्टी रोबोट हे जेव्हा तयार होतात तेव्हा त्याचे जे अँगल्स वगैरे ते व्यवस्थित हे का सांगतोय अँगल्स वगैरे, त्यामुळे आज जे क्लायंट आहे आमचे त्यांना इंजुरी कुठल्याच प्रकारची होत नाही. आणि या मशिनरीचं असं आहे म्हणजे त्यांची लेवल जी आहे मशिनरी, म्हणजे आता गाडी आपण घेतो स्विफ्ट पासून ते पिरियड लागतो, तसं ह्या बिंग स्ट्रॉंग मशिनरीमध्ये गजिनमधल्या मशिनरीचं पण आहे. स्विफ्ट आणि बीएमडब्ल्यूमध्ये फरक आहे, तसं या मशिनरीमध्ये फरक आहे. साध्या मशिनरी आणि ह्यांच्यात खूप फरक आहे. मी पण जिम जॉईन करणार होते तेव्हा मी एका जिममध्ये गेले, ते मला विचारत होते की तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर एंट्री फीस भरावं लागेल, तर एंट्री फीस त्यांनी 300 समथिंग सांगितली. त्यानंतर म्हटलं की नो सॉरी आय डोंट वॉन्ट टू जॉईन. म्हणजे मी विचार केला कारण की मला माहिती नव्हतं एंट्री फीस, तर सर एंट्री फीस बद्दल सांगा. अमृता, एंट्री फीज म्हणजे ते आपल्यासाठीच असतं, क्लायंटचं त्याचं काही समजा आपल्याला जिमचं रेकॉर्ड की आज माझ्याकडे कोणता क्लायंट आला आहे तो किती वाजता फॉर्म फिलिप करायचा, फॉर्म किती रुपयाचा असतो, 1 रुपयाचा असतो, झेरॉक्स सारखीच असते आणि कॉम्प्युटरमध्ये आमचं डाटा असतो, ते फक्त फॉर्म फिलिप करण्यासाठी तुमची फीस काय होती. माझे जे मुलं माझी 1000 रुपीज फीज आहे, मी त्याच्यावरती 1 रुपया पण चार्जेस लावतो. फायदा नको घेत असं आयडॉल तो मला माहीत नाही त्यांच्याकडे नाही बोलू शकत, पण 300 रुपये का घ्यायचे लोकांकडे असं नाही चांगलं नाही वाटत मला, तर नाही चांगलं वाटत. मी पण जात होतो आधी आहे माझी जिम मध्ये, तेव्हा मी पण भरत होतो, तेव्हा मी पण क्वेश्चन केले की एंट्री फी म्हणजे काय, म्हणजे का घेत तुम्ही काय देता आम्हाला, ठीक आहे एंट्री फीज घेतली तुम्ही आयडेंटिटी कार्ड द्या, काहीतरी बँड द्या, तसलं काहीच नाही, फक्त फॉर्मचे पैसे फायदा पण नाही आणि मला नाही मला तर नाही वाटत त्यामुळे मी नाही. सो सर आता लकीली सगळे जिम्स चालू झाले, तर कोविडमध्ये तुम्ही कसे फॉलो करता रूल्स? फॉलो म्हणजे आता आम्हाला गव्हर्नमेंटनी भरपूर नियम आधी दिलेले आहेत, त्यानुसार आम्हाला फॉलो करणे आणि आपलं कर्तव्य फॉलो करणे कर्तव्य, त्याशिवाय कोविड कमी नाही होणार आणि गव्हर्नमेंटला आपलं सपोर्ट नाही राहणार, त्यामुळे मी फुल्ली स्थिती क्लायंटला थोडा वेळ लागला तरी चालेल आणि मला त्रास झाला तरी चालेल, त्यामुळे मी पूर्ण टोटली सॅनिटायझर पूर्ण बॉडी सॅनिटायझर करून घेतो, टेम्परेचर चेक करतो, पल्स चेक करतो, प्लस त्या माणसाचा वर्कआउट झाल्यानंतर माझ्याकडे मशिनरीज आहेत, मी सॅनिटायझरच्या मशिनरीज वगैरे घेतलेल्या आहेत, तर मी आपली ऑल जिम सॅनिटायझर करून घेतो. आणि जर माझं थोडंसं वाटलं तर मी लॅब टेस्ट पण करायला थांबलं, थोडासा तरी त्यांना
थोडका आला असेल तर तुम्ही त्यांना लॅब टेस्ट करूनच आपलं घेतो नंतर मी घेत नाही आणि मला थोडस म्हणजे टेन्शन असतं ऑफिसचं वगैरे ते थोडस दूर होतं असं मला वाटतं जिम केल्याने. त्यासाठी हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आणि काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी म्हणून मी जिम जॉईन केलेली आहे ऑफिसच्या व्यतिरिक्त. ओके, जेव्हा तू जिमला येते तेव्हा खूप सारी मुलं पण असतात तुझ्यासोबत काम करतानी म्हणजे वर्कआउट करतानी, तर तुला असं इनसिक्युअर फील होतं का जिममध्ये? नाही, तसं काही नाही आहे, कारण की माझं काहीतरी बोलले मला आज हा वर्कआउट करायचा असं माझं घरूनच डिसाईड असतं. ओके, त्यामुळे मला असं काही डिस्ट्रॅक्शन वगैरे होते. सो डेली तू वर्कआउट्स कसे फ्लो वर्कफ्लो कसा आहे तुझ्या जिमचा? म्हणजे मी आल्यानंतर माझं डिसाईड असतं की आज चेस्ट मारायची, आज बायसेप माझा आज लेग आहे, त्यामुळे मला म्हणजे काय टेन्शन होत नाही. घरी गेलं तुला त्रास नाही होत जसं हात दुखतोय पाय दुखतोय? खूप होतो मला, ऑफिसला पण जायला स्टेप चढायला खूप त्रास होतो, पण मी ठरवलंय की नाही फिजिकल इज इम्पॉर्टंट. फिजिकल तू मेंटेन पण राहते. थँक्यू. तुम्हाला ऋषी सर आहे, सर तुमची इतकी छान मेंटेन बॉडी आहे, तुम्ही कशी मेंटेन ठेवली आहे तुमची बॉडी? ह्यामध्ये खूप वर्षाची मेहनत आहे, हे 2-3 महिने किंवा 5-6 महिने हे नाही आहे, ह्यामध्ये खूप मोठा स्ट्रगल करून आलो मी. मी गेली 5-6 वर्ष आता रेग्युलर वर्कआउट करतोय, रेग्युलर डाईट करतोय, त्यासाठी खूप म्हणजे मी मेहनत पण खूप घेतो. वर्कआउट रेग्युलर असतो माझा, डाईट रेग्युलर असतो. मी उद्या काय वर्कआउट करायचं ते आदल्या रात्री प्लॅन करतो आणि माझं स्वतःचं दुसऱ्या दिवशीचा जो डाईट असेल तो मी स्वतः डिझाईन करतो, म्हणून दिवस असतो. तर त्यासाठी म्हणजे खूप डिसिप्लिन वगैरे लागतं का बाबा नाही नाही तर नाही नाही ते करायचं असतं. ओके सर, तुम्ही थोडं ओम फिटनेस बद्दल थोडं सांगा की इथे तुम्हाला येऊन काय चेंजेस झाले तुमच्या बॉडीमध्ये? पहिली गोष्ट तुम्ही शटर फॅक्टरीमध्ये त्याच्यावेळेस मी कोर्स केला होता, त्या ओंकार सरांच्या जिममध्ये ज्या मशीन त्या मशीनवरती आमचं प्रॅक्टिकल वगैरे झालं होतं, तर तेव्हापासून मला म्हणजे ब्रँड काय असतो आणि लोकल मशीन काय असतं ते मला माहिती होतं. ओके, तुम्ही याच्या आधी खूप सारे जिममध्ये गेलो, म्हणजे मी कोणत्या जिमला नाव वगैरे ठेवत नाही आहे, पण त्यापेक्षा याचा परफॉर्मन्स कधी पण सांगा. इक्विपमेंट चांगले, स्पेस भरपूर आहे, कार्डिओची ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे खूप सारे खूप सारे म्हणजे बाकीकडे जे नाही ते सगळे फॅसिलिटी आहे इथे, त्याच्यामुळे मी रेग्युलर वगैरे वर्कआउट करतो माझा. सर तुम्हाला त्रास नाही होत कधी कधी, कारण की हाय डंबल्स? नाही नाही, माझ्या डोक्यामध्ये गोल असा असतो आज मी 30 kg डंबल मारला तर उद्या मला 25 kg मारेल. ओके, म्हणजे तुम्ही गोल ठेवूनच येते. हे डिसिप्लिन आणि गोल खूप महत्त्वाचे आहे, हे जर नसेल तर मग माणूस सक्सेस नाही होत आणि पुढे म्हणजे फायदे नाही देत. ओके, करायचं तर रेग्युलर करायचं, प्रॉपर डाईट वगैरे. सर कधी तुमचे असे डिसएडव्हान्टेज झालेत का जिममुळे तुमच्या हेल्थ सोबत? नाही नाही, आजपर्यंत तर कधी झाले नाही. ओके, फक्त ऍडव्हान्टेजेस तुम्हाला मिळाले. फायदेच फायदे ह्या फील्डमध्ये, असं एक फायदेच फायदे, असं बेनिफिटच आहे, म्हणजे असं तोटा वगैरे काही नाही आहे. जेवढं तुम्ही डिसिप्लिनिक असेल तेवढं तुमचं ग्रोथ होत राहणार आणि तुम्ही पुढे जात असेल. सो सर आपको ये जिम जॉइन करके क्या चेंजेस आए आपके बॉडी में? मैं ये कहना चाहता हूँ, ये जिम से पहले मैं 85 kg था, जिसके वजह से जिम ज्वाइन करते ही मेरा 75 हो गया, और इस जिम में मैं बहुत अच्छा फील कर रहा हूँ, बहुत बेटर फील कर रहा हूँ, और इस जिम में स्पेस है वगैरह, सामान अच्छे अच्छे हैं, क्वालिटी के हैं, लोकल नहीं है, और थोड़ा अपने को मनोरंजन भी हो जाता है, जिसके साथ जिम में ज़रूरी है मनोरंजन भी, और अपना अपना वेट जैसे कि अपना कैपेसिटी हो 25 kg की तो 20 kg ही लेना चाहिए, ज़्यादा प्रेस करने से बॉडी लॉक हो जाती है. तो ये जिम ज्वाइन करके कितने साल हो गए? अभी मेरे को 1.5 साल हो गए जिम को ज्वाइन करके, बीच में मेरे को ये अभी कोरोना महामारी की वजह से मेरे को छोड़ना पड़ा. ऋतिकेश जुम्बा आणि डांस शिकवतात, सर फिटनेस डान्सचा कसा उपयोग होतो फिटनेससाठी? तर डान्सने ॲक्च्युली असं आहे की डान्स एक टाईपचं कार्डिओ आहे आणि त्याच्यामध्ये तुमची कॅलरीज बर्न होतात, जितकं तुम्ही डान्स करा तितकं तुमची कॅलरीज बर्न होती. आणि पहिली गोष्ट असं आहे की काही लोक म्हणतात त्यामध्ये कॅलरीज बर्न करण्यासाठी झुंबा फिटनेस जसं की असं त्याच्यामध्ये येतात, जसं की आमच्याकडे खूप सारे लेडीज येतात फॅट लॉस करण्यासाठी वगैरे, कारण की झुंबा करून त्यांना खूप इफेक्टिव्ह वाटतो. आणि असं आहे की आपण जे वर्कआउट करतो आणि जे कॅलरीज बनवतो
ते आपला ड्यूरिंग 1 आवर 2 आवर असे बॅच मध्ये आपण ते पूर्ण करतो. ओके सर, मूव्स बद्दल तुम्ही मूव्स देता डान्स करताना, तर त्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युअल मूव्स जे असतात जे प्रॉपरली ते डान्सर्स करतात आणि जे नॉन डान्सर्सला पण यायला हवे तसं आम्ही जे मूव्हमेंट केले ते ॲक्च्युली त्यांना पण येईल सर्वांना येईल आणि जे बघतात त्यांनाही माझं म्हणजे ऑब्विस आहे की सगळ्यांना आवड आहे डान्सची जिमची फिटनेससाठी, तर आम्ही तसंही मुवमेंट ठेवतो की बेसिकवाल्या बेसिक्सला पण येईल आणि कसंही कुठलंही मुवमेंट ठेवतो तर त्यांना ते येणार. थँक्यू दीपक सर, उत्तम सर, तुम्ही मला इतका वेळ दिला, इतका छान इंटरव्ह्यू आपला झाला. आणि सर नक्की लोकांना जिमच्या बद्दल बेसिक नॉलेज तर मिळालंच असेल माझ्या इंटरव्ह्यू थ्रू. आणि सर तुम्हाला काय बोलायचं आहे का? तू जे आली जिम मध्ये ते मला खूप आवडते की कारण लोकांना असं जे बिझनेस कळत नाही काय नाही, कारण की लोकांना आपल्या घरात बसले घाबरले, प्लस काही काही लोकांना जिम आपला तर काही काही ना घाबरल्यासारखं झालं. तू जे येऊन मला बोलली की सर असं करायचं ते मला खूप आवडलं, छान आहे. आणि काय अजून हेल्प असं राहू काय फिटनेस बद्दल असेल तर नक्की चांगली माहिती सुरू. थँक्यू सर. ह्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.